नमस्कार सर, नमस्ते। थैंक वेलकम टू पीएमसी महाराष्ट्र। यू सर फॉर गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी। थैंक यू थैंक यू। सो इस इंटरव्यू में मैं हिंदी और इंग्लिश में बात करूंगा, आप मराठी में बात कीजिए, बाद में मेरा एडिट कर डाल देता हूँ। ओके सो to start with PMC Maharashtra viewers को ब्रह्माश्री शशिकांत जोशी जी के बारे में हम फिर से परिचय करने का जरूरत नहीं है। ब्रह्माश्री शशिकांत जोशी जी पूरा महाराष्ट्र में इतना काम किया है, सबको पता है जोशी सर क्या है और जोशी सर का काम क्या है। आज एक्चुअली हम जोशी सर के बारे में जो हमको पता नहीं वो चीज हम एक्सप्लोर करेंगे और जोशी सर का आत्मा के अंदर हम सब लोग डाइव करेंगे और देखेंगे क्या है जोशी सर के अंदर। क्योंकि जब अब तब तक हमको पता है जोशी सर ध्यान सिखाता है, बुक्स लिखता है, ये सबको पता है, बट आत्मा के अंदर क्या क्या है, उसका जीवन का बहुत सारा पन्ने, बहुत सारा पेजेस हम आज खुलेंगे और उसका जीवन का पुस्तक आज पढ़ेंगे। थैंक यू जोशी सर हमारे साथ आज जुड़ने के लिए। पहला आभार। पहला मैं पूछना चाहता हूँ आपके पेरेंट्स के बारे में, आपके माता पिता के बारे में, आपका फैमिली जो भाई बहने सिबलिंग्स उनके बारे में थोड़ा परिचय दीजिए। ठीक आहे। माझे वडील दत्तात्रय शंकर जोशी हे त्यांच्या काळातले, त्यांचा जन्म 1911 मधला आहे आणि त्यावेळेस ते मॅट्रिक पर्यंत, त्यावेळेसची मॅट्रिक म्हणजे आताची आपण 10th स्टँडर्ड SSC बोर्डची एक्झाम म्हणतो तशी, त्यावेळेसची मॅट्रिक ते पास झाले होते। नंतर त्यांनी डांग सेवा मंडळ असं, आता आमचं गाव जे आहे ते नाशिक जिल्ह्यात कनाशी गाव आहे कळवण तालुक्यामध्ये, ते डांगचा जो प्रदेश आहे आणि आपला महाराष्ट्र याच्या बॉर्डरवरचं गाव आहे, म्हणजे आदिवासी लोक पण त्या भागात राहतात आणि आपले निघत आहे। तर तिथे माझे वडील डांग सेवा मंडळ या संस्थेमध्ये जॉईन झाले। त्यांचं काम असं होतं की त्यावेळी सागवानाची जंगल होती आणि ती जंगल चोडून त्याचे ते लाकडं विकायची असं होतं आणि ती जंगल नवीन झाडं लावायची हा प्रश्न होता आणि त्याच्यामध्ये आदिवासींना रोजगार मिळायचा, म्हणून डांग सेवा मंडळ म्हणजे आदिवासी कल्याण मंडळ असंच त्याचं नाव होतं। तिथे ते नोकरीला होते पण तो भाग खूप दुर्गम होता, म्हणजे पूर्वीच्या काळी म्हणजे मी जेव्हा शाळेत जायचो तेव्हा माझं शिक्षण खान्देशात 40 गावाला झालेलं आहे, जळगाव तालुक्यात। तिथून मी सुट्टीच्या वेळेस जेव्हा गावी यायचो तेव्हा मला सगळ्या प्रकारच्या वाहनांचा उपयोग करावा लागायचा, म्हणजे 40 गावांनी मी मनमाडपर्यंत रेल्वेने यायचो, मनमाडहून कळवणपर्यंत एसटीने यायचो, मग कळवण ते कनाशी हा जवळजवळ 20 किलोमीटरचा रस्ता आहे, त्या रस्त्याने कधी आम्ही ट्रक, कारण जंगलाची लाकडांची वाहतूक करण्यासाठी ट्रक जात होते, ट्रकने यायचो किंवा आमच्या घरची शेती होती तर बैलगाडीने यायचो, कधी कधी घोड्यावर नाही यायचो आणि कुठलंच अवेलेबल नसेल तर चक्क पायी पायी चालत गावी पोहोचायचो। म्हणजे असा त्या असाच दुर्गम भाग होता आणि वडिलांना म्हणून जसं आता आपल्याकडे स्कूटर अलाउन्स देतात आणि स्कूटर लोकांना किंवा कार अलाउन्स देतात ऑफिसवरनं घरी जाण्यासाठी किंवा यांच्यासाठी, तसं त्यावेळेस वडिलांनी घोडा घेतला होता, एक हॉर्स घेतला होता आणि त्याच्या मेंटेनन्सचा खर्च त्या संस्थेकडनं मिळत होता, कारण त्यांना जंगलामध्ये प्रवास एक तर पायी किंवा घोड्यावरनं असंच करावा लागायचं, म्हणून त्यावेळेस त्यांच्याकडे घोडा होता, त्याच्यामुळे त्यांना नेहमी फिरस्तीचं काम असायचं
आणि माझी आई जी आहे तिचं शिक्षण फारसं झालेलं नव्हतं, ती फक्त चौथी पर्यंत शिकली होती, पण तिथे सही वगैरे सगळं यायचं, आणि परंतु ती खूप प्रेमळ होती आणि सगळ्या लोकांशी व्यवस्थित वागून घेऊन खेडेगाव ती रास्ते ह्या तालुका प्लेसमधनं आली होती चाळीसगाव या, परंतु ह्या खेडेगावात ती ज्या ठिकाणी फक्त दोनच तीन ब्राह्मण कुटुंब होती आणि बाकी सगळे कुणबी तेली कोकणी आणि आदिवासी लोक असेच लोक होते त्या भागावर, तर अशा ठिकाणी सुद्धा तिने स्वतःला ऍडजस्ट केलेलं होतं कारण तिचे वडील आईचे वडील हे वकील होते आणि त्या भागातले प्रसिद्ध वकील होते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पण होते, म्हणजे त्या भागातल्या काँग्रेसचे ते मुख्य होते, म्हणजे समाज कार्य पण त्यांच्यामध्ये पैदा होते आणि वडिलांचा पण बॅकग्राऊंड तसाच आहे, वडील हे म्हणजे माझे आजोबा वडिलांचे वडील हे वेदशास्त्र पंडित होते, म्हणजे त्यांचा एवढा अभ्यास होता आणि त्याची याच्यावरती एवढी हे होती ज्ञान होते त्यांना की जेव्हा काशीला मंत्र पठणाचं वेदोच्चाराचं काम चालायचं तेव्हा त्यांना ह्या गावाहून बोलवणं यायचं आणि त्यांचं तिथे ते जाऊन मग ते हे कार्यक्रम ह्या कार्यक्रमामध्ये हजर राहायचे आणि त्या गावाच्या भिक्षुकीची व्यवस्था म्हणजे पूर्वीच्या काळी बघा रोज पंचांग सांगणं म्हणतात, म्हणजे घरोघरी जाऊन लोकांना सांगायचं की आज हा वार आहे ही तिथे आहे हा दिवस आहे आणि असं 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 महत्व आहे तुम्ही ह्या गोष्टी करायला पाहिजे, तर ते काम माझ्या सुलत्यांकडे तर ते करायचे, परंतु लग्न लावणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे होत्या आणि मला माझ्या लहानपणी सुद्धा हे लग्न अटेंड करणं किंवा ह्याच्यात सत्यनारायणाची पूजा या सगळ्या गोष्टी करत होत्या, म्हणजे मला आठवतं की कधी कधी याचा बरंच थोडं मोठ्या झाल्यानंतर मी स्वतः आदिवासी मुलामुलींची लग्न लावलेली आहेत किंवा सत्यनारायणाची पूजा सुद्धा मी त्यांना सांगितलेली, आणि वडिलांचं दुसरं वडिलांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा काम केलं आमच्या गावामध्ये त्यावेळेस सत्याग्रह एवढं रिमोट गाव असून सुद्धा तिथे सुद्धा सत्याग्रह झाला होता आणि त्या सत्याग्रहाचं नेते पण माझ्या वडिलांनी केलेलं होतं आणि माझ्या आजोबांनी पण इकडे केलेलं होतं, माझ्या मामांनी पण केलं होतं आईच्या भावांनी, त्यांना त्याच्याकरता तुरुंगात पण जावं लागलं होतं तुमच्या आईच्या, तरी समाज कार्याची याची आवड पहिल्यापासूनच तुमच्या घराण्यातच होती आणि वडील हे केल्यानंतर जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं मग शेतकऱ्यांचं हे झालं तेव्हा आमच्या गावातल्या काही शेतकऱ्यांना घेऊन वडील दिल्लीला गेले होते आणि पंडित नेहरूंना भेटले होते, त्यांच्याबरोबर तुमचा फोटो वगैरे पण काढलाय आणि पंडित नेहरू नाशिकला जेव्हा आले होते त्यांचं नाशिकला अधिवेशन होतं त्या नाशिकवर त्यावेळेस मी हार्डली एक 5-6 वर्षाचा असेल, पण त्या वर्षी त्या वेळेस सुद्धा मला स्टेजवर जाऊन म्हणजे नेहरूंचं दर्शन घेतात बहुत कुछ पता नहीं सर आपके बारे में हमको। अच्छा आप कब पैदा हुआ है, ईयर कौन सा ईयर? 1944। मेरे को थोड़ा हिंदी 1944 बिफोर इंडिपेंडेंस यस। उस टाइम का टाइम कैसा था, मतलब हम टीवी देखता है इतना ही पता होता है कैसा होता है पर बहुत तो उस समय बहुत होता रहता था ना, आपका आप जितना याद है उस समय कैसा हो रहा था आपका एनवायरनमेंट? मैं अभी वो टाइम पे तो एनवायरनमेंट में रेडियो चलता था, टीवी तो था ही नहीं, मराठी पे हाँ सर टीवी नव्हता, रेडियो वरती फक्त आपण गाणे ऐकायचे किंवा इतर कार्यक्रम ऐकायचे वगैरे असं होतं, तर माझे आमच्या कनाशिर आमच्या गावाकडे तर रेडिओ वगैरे काही नव्हता, परंतु माझ्या आजोळी म्हणजे मी जेव्हा शिक्षणासाठी गावी गेलो होतो आजोळीकडे कारण शाळेमध्ये फक्त त्या आमच्या गावात चौथी पर्यंत शिक्षण होतं म्हणजे 4th स्टँडर्ड, म्हणून मग माझ्या आई वडिलांनी मला चाळीसगावला म्हणजे माझ्या आईच्या वडिलांकडे तिथे तालुका जाऊन शाळेत तिथे शाळेत टाकलं शिक्षणासाठी, मला तिथे पाठवलं कारण माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की सगळ्या मुलांनी शिकावं, माझा दोन मोठे भाऊ आहेत आता दोघेही गेलेत पण त्यांच्या शिक्षण सुद्धा वडिलांनी त्यांना त्यांच्याजवळ नाशिक हे जवळच जिल्ह्याचं गाव आहे तिथे त्यांना
ठेवलं होतं शिक्षणासाठी आमच्या नातेवाईकांकडे वगैरे असं, कारण त्या होस्टेलची वेळ पण अशी सोय नव्हती आणि तेवढी आपली हे पण नव्हती, पण नातेवाईक राहून माझ्या भावांनी शिक्षण केलं होतं. पण तो मला मात्र माझ्या आईचा मी मुलगा असल्या मोठा मुलगा असल्यामुळे मला माझ्या आजोबांनी तिकडे शिक्षणासाठी बोलवून घेतलं आणि माझं शिक्षण त्या आईजोबाला झालं. तर त्यावेळेस रेडिओ होता, परंतु रेडिओ असा कुलूप बंद असायचा आणि फक्त आजोबा बातम्या ऐकण्यासाठी त्याचा उपयोग करायचे. आम्हा मुलांना रेडिओ लावायची परवानगी नव्हती. तर मला 5 मामा आहेत आणि 3 मावशी आहेत. तर मला मोठा मामा तो बनारस हिंदू विद्यापीठात अधिक चाळीसगावला आणि भंडारा म्हणजे माझे दुसरे चुलत आजोबा तिकडे होते नागपूरजवळ, तिकडे तो शिकल्यानंतर तो बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्यांनी बीकॉम केलं त्या काळात. आणि हो, आणि त्याचं सुद्धा समाजकार्य आणि खूप होतं. त्यांनी त्यावेळेस महाराष्ट्रासाठी म्हणजे त्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये महाराष्ट्र मंडळ स्थापन केलं आणि त्या मंडळाच्या तर्फे 3 कार्यक्रम ठेवले त्यांनी. एक म्हणजे संगीत सभा, म्हणजे चांगल्या चांगल्या गाणाऱ्या लोकांना मराठी त्यांनी तिथे बोलावलं होतं, तिथे त्यांच्याकडे कार्यक्रम. नंतर अभिनयाचं नाटकाचे कार्यक्रम ठेवले होते आणि साहित्याचं साहित्यिक लोकांना बोलवून तिथे त्यांची भाषणं सुविधा. हे 3 दिवसाचा महाराष्ट्र उत्सव केला होता. आणि त्या काळात म्हणजे ही त्यांची साधारणपणे 44-45 गोष्ट असेल, त्यावेळेस त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा त्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या परिसरात बसवला होता आणि तो अजूनही तिथे आहे. आता मी आपलं बनारस झालं, त्या बनारस हिंदू विद्यापीठामध्ये पत्री सरांनी आपली ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ स्पिरिच्युअल सायंटिस्ट म्हणजे आध्यात्मिक शास्त्रज्ञांची भारतीय परिषद, नॅशनल कॉंग्रेस ऑफ स्पिरिच्युअल सायंटिस्ट, येस NCS, त्याचं तिथे बनारस हिंदूत अरेंज केलं होतं. कारण आपण वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो, पुण्यात सुद्धा आपण 2-3 कार्यक्रम घेतले होते. तसे तिथे तेव्हा मी तिथे गेलो होतो बनारसला आणि तेव्हा मी तिथे जाऊन तो पुतळा बघून आलो. त्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी विभाग म्हणून वेगळा विभाग पण आहे, प्रत्येक भाषेसाठी वेगळा, खूप छान परिसर आहे तिथे. तर तिथेही मी जाऊन आलो, तो पुतळा सुद्धा बघितलेला. हे असं माझ्या मोठ्या मामांचं काम. नंतर बाकीचे मामा माझ्या बरोबरचेच होते. तर तेव्हा माझं शिक्षण सगळं हे चाळीसगावला झालं आणि त्यावेळेस मला म्हणजे आमच्या घरात सुद्धा क्रिकेटची आवड होती. म्हणजे शाळेमध्ये क्रिकेट नव्हतं, पण आम्ही आमच्या मुलांनी मिळून क्रिकेटची टीम तयार केलेली होती आणि आम्ही सगळे त्यात खेळत होतो. आणि इतकं चांगल्या आमची टीम नक्की चांगली झाली होती की आम्ही जसाचा आपली भारतीय टीम परदेशात जाऊन मॅचेस खेळते, तसं आम्ही दुसऱ्या गावाला जाऊन मॅचेस खेळायचो. म्हणजे अगदी इंटरेस्टिंग, बहुत इंटरेस्टिंग, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग थिंग. अँड आपका ब्लड में बहुत सारा है. आपका पिताजी एक सोशल सर्विस कर रहा है और आपका मामा भी वैसा कुछ कल्चरल एक्टिविटीज और ये सोशल, इसमें बहुत सारा है. मतलब आपका ब्लड में बहुत सारा सर्विस ओरिएंटेड जीन्स है. Yes, so it was very good to know. I so, think I will add one or two things more. मेरा जो मामा था उसका महात्मा गांधी के साथ भी संपर्क आया था. मैंने मराठी 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 माझे जे मामा आहेत मोठे, त्यांचा महात्मा गांधीशी सुद्धा संपर्क आला होता. त्यांच्या बरोबर ते काही दिवस राहिले होते. विनोबा भावेंबरोबर पण त्यांचा संपर्क आला होता. आणि स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी काही दिवस तुरुंगवास, पण काही महिने तुरुंगवास भोगला होता, पण त्यांनी त्याचं स्वातंत्र्य सैनिक म्हणून कधीही फायदा घेतला नाही. तसंच माझे चुलत आजोबा जे भंडाऱ्याला नागपूरला होते, त्यांच्याकडे माझा मामा शिकला होता, ते सुद्धा विनोबाजींच्या चळवळीत होते. विनोबा भावेंची भूदान चळवळ जी होती तिच्यात त्यांनी भाग घेतला होता. संबंध भारतभर ते तिच्याबरोबर फिरले होते आणि मग त्यांना त्या भूदान संस्थेतर्फे इस्रायलला, त्यावेळेस इस्रायल झाला होता आणि त्याची शेती बघण्यासाठी म्हणून त्यांना तिथे पाठवलेलं होतं. असं सगळं आहे बागेवर. मतलब आपका बडा फॅमिली आहे. मतलब
जीन्स, बड़ा बड़ा जीन्स है, बहुत कुछ सीखना पड़ेगा आपका फैमिली हिस्ट्री। और आपका ब्रदर्स एंड सिस्टर्स हाँ कितना लोग, क्या अच्छा करते हैं भाई, आप? मेरे को 3 भाई, मराठी? हाँ मरा सॉरी मरा 3 भाऊ आणि 3 बहिणी आहेत. सगळ्यात मोठा भाऊ तो पण त्यावेळेस मॅट्रिक शिकला होता आणि तो पुण्याला येऊन त्याला कोऑपरेटिव्हच्या सहकारात त्याला काम करायची इच्छा होती. आणि पूर्वीच्या काळी रेशनिंगचं दुकान असायचं म्हणून आम्ही आमच्या घरी रेशनिंगचं दुकान त्याच्याकरता उघडलं होतं आणि त्याचा कोर्स करण्यासाठी तो पुण्याला पण काही दिवस राहिला होता. पण आता तो नाही आहे, तो गेला. नंतर दुसरा भाऊ, 2 नंबरचा भाऊ, त्याने नाशिकला त्र्यंबक विद्या मंदिर मध्ये राहून शिक्षण घेतलं आणि तो खादी ग्रामोद्योग मध्ये नोकरीला लागला होता. आणि त्याने तिथे काम इतकं चांगलं केलं की त्याला त्या काळात आम्ही खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे अफगाणिस्तानला जाऊन तिथल्या लोकांना खादीबद्दल माहिती देऊन चरखा वापरण्याचं शिक्षण देण्याचं वगैरे तो तिथे अफगाणमध्ये गेला, अफगाणिस्तानमध्ये राहिलेला. त्यानंतर काही वर्षांनी त्याला मॉरिशस मध्ये पण पाठवलं. मॉरिशसला महात्मा गांधी आश्रम आहे, तिथे राहून त्यांनी लोकांना खादी ग्रामोद्योग मंडळाचा प्रचार केला, लोकांना चरखा कसा वापरायचा, खादी कशी विणायची वगैरे ते सगळं प्रशिक्षण त्यांचं जवळजवळ 2 वर्ष मॉरिशस मध्ये होता. आणि मग त्याच डिपार्टमेंट मध्ये तो रिटायर झाला. तो पण आता नाही आहे सध्या. आणि धाकटा भाऊ जो आहे तो माझ्यापेक्षा धाकटा आहे, तो इंजिनियर आहे पण त्याला समाजकार्याची आवड आहे म्हणून त्याने ग्राहक परिषदेत तो काम करतो. लोकांना जे आता बिल्डर लोकांकडनं फसवले जातात लोक, किंवा अशा लोकांच्या किंवा लाईटची बिलं जास्ती येतात किंवा सर्व्हिस नीट मिळत नाही अशा ज्या गोष्टी आहेत तर त्यांच्यामध्ये तो कोऑर्डिनेशनचं काम करतो आणि त्या लोकांना त्यांचे जे अन्याय झालेले आहेत ते दूर करण्यासाठी मदत करतो विनामूल्य, म्हणजे त्याच्याकरता तो चार्ज घेत नाही. वाव, वंडरफुल आणि मला, वंडरफुल। यस, आणि मला 3 बहिणी आहेत. तर मोठी बहीण डोंबिवलीला आहे, ती कलावती देवींची भक्त आहे आणि हे करते. पण आता मी ध्यानात आल्यानंतर मी तिला पण ध्यानाबद्दल सांगितलं आणि ती ध्यान करते लोकांना वाव, सांगते. नंतर दुसरी बहीण जी आहे ती पण, तिचे मिस्टर जी, तिचे यजमान जे आहेत ते इंजिनियर आहेत, त्यांचं स्वतःचं वर्कशॉप आहे. तर बहीण पण त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करत त्यांना मदत करत असते. तर माझे नवरे गेले पण माझा भाचा जो आहे तो ते वर्कशॉप बघतो इंडिपेंडेंट. आणि त्यांचं सुद्धा काम म्हणजे प्रिसिजन वर्क, त्यांचं नावच होतं त्यांच्या कारखान्याचं, आनंद प्रिसिजन वर्क, म्हणजे ॲक्युरेट काम, अगदी चांगलं काम करायचं. तर त्यांनी केलेले पार्ट, सबकॉन्ट्रॅक्टरचे पार्ट स्पेनला पण गेले होते त्यावेळेस. त्यांच्या काळामध्ये त्यांनी स्पेनला पण ते पार्ट एक्सपोर्ट केले होते, म्हणजे तिची क्वालिटी त्यांनी मेंटेन केली होती. आणि आता बहीण सुद्धा ध्यान करते, ध्यानाचे आणि तिच्या घरचे लोक सुद्धा, मुलं सुद्धा ध्यानात आहेत. आणि धाकटी बहीण जी आहे ती पण मुंबईला असते डोंबिवलीला, तिचे मिस्टर मिल्स मध्ये होते, कॉटन मिल्स, कापडाचे गिरण्या होते, गिरणी कामावर. तर मागे पुण्या मुंबईचे संप झाले त्याच्यामध्ये दत्ता सामंतच्या याच्यामध्ये त्यांची ती नोकरी गेली आणि मग त्यांना डायबिटीस झाला आणि त्यात ते गेले. तर मग आता माझी बहीण लोकांकडे, जी शन्ना नवऱ्याहून लेखक आहेत प्रसिद्ध डोंबिवली, त्यांच्याकडे स्वयंपाकाचं काम करायची स्वतः, तिला स्वतःला स्वतंत्र हे होतं. आम्ही तिला म्हटलं आमच्या घरी इथे राहा वगैरे, पण तिला तसं नको. ती म्हणे की माझ्याकडनं जेवढं होईल तोपर्यंत मी करेल. तर म्हणून तिने काही दिवस त्यांच्याकडे, काही वर्ष राहतात, तर स्वयंपाकाचं पण काम तिने केलं होतं. पण नंतरच आम्ही तिला आग्रह करून आमच्या गावी आणलं. गावाकडे शेती आहे आणि तिला एक मुलगा आहे म्हणून आम्ही त्यांना तिथे गावाकडची शेती बघण्यासाठी तिथे दिला म्हणून ती गावाकडे असते, गावी असते. ती पण ध्यान करते आणि तिचा ध्यानात, तिला शुगर आहे, तर तिचा ध्यानातला अनुभव असा आहे की काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर आदर तिची शुगरची गोळी आपोआप सुटली. मधुमेह तिला होता
कळलं. पण तिला अजून थायरॉइड आहे, थायरॉइड काय अजून गेलेलं नाही. Yes, it's very good to know about all your family and many people are in very prominent position. बहुत कुछ हासिल किया है. And आप इंजीनियरिंग पढ़ा है ना? Yes. So mechanical engineering. कब पास आउट हुआ था? Actually, मैं 1962 में 63 में वो टाइम इंटरमीडिएट था. क्या इंटरमीडिएट होता बारावी होता. तर ते बारावी मी 63 साली पास झालो. परंतु मला अपेक्षेप्रमाणे मार्क मिळाले नाही. इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळाली नाही, डिग्रीला ऍडमिशन मिळाली नाही. म्हणून मग मी डिप्लोमाला ऍड्रेसेस प्रवेश घेतला. पण मला तो SSC मार्कांवरती होता. मला SSC मार्क खूप चांगले होते. म्हणजे मी आमच्या शाळेत म्हणजे त्या गावात पाचवा आला होतो. त्यावेळेस माझा बरोबरचा मुलगा SSC बोर्डात आला होता. माझा क्लासमेट डॉक्टर सुभाष काश्यप होता, डॉक्टर झालेला. तो SSC बोर्डात होता. त्यावेळेस म्हणजे असं बोर्डात येणं हे फार मोठी गोष्ट होती. तोही तालुक्याच्या माणूस वगैरे म्हणून. तर आमचा गावातर्फे सुद्धा सत्कार झाला त्याच्याकरता. परंतु मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली नाही. म्हणून मग मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये. त्याच्यामध्ये मला मेरिटमध्ये मी पहिला होतो त्या ऍडमिशनच्या लिस्टमध्ये. कारण ते SSC मार्कावरती वगैरे होते आणि राहायला होस्टेलला होता. तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथे गणेश केंद्र रोडला जे आहे मा आनंदमय आश्रमच्या समोर आहे तिथे होतो. आणि आमचं होस्टेल शिवाजीनगरला होतं SSC बोर्डाचे तिथे. मग तिथनं आम्ही सायकलवरनं तिथे जायचो. So 1960 कब पास आउट हुआ था? 1966 में पास आउट हुआ. 1966 साल में पास हुआ. मैं 3 वर्ष तो डिप्लोमा का बोर्ड था. डिप्लोमा मेकॅनिकल. आणि त्याच्यानंतर त्यावेळेस रिसेशन होतं. तर म्हणून मला नोकरी 66 ला जरी मी जून मध्ये पास झालो तरी नोकरी मला 1966 च्या डिसेंबरला मिळाली. बकाउट नावाची कंपनी आहे पिंपरीला. ती साखर कारखान्याची यंत्र तयार करतात. तिथे मला नोकरी मिळाली. तिथे मी डिसेंबरमध्ये जॉईन झालो. डिसेंबर 66 जॉईन झालो. आणि सगळी पुढची वर्ष मी तिथेच नोकरी केली. म्हणजे 2005 सालापर्यंत मी तिथेच नोकरी केली आणि तिथनं रिटायर झालो. पण तेव्हाही कंपनीने मला परत ठेवून घेतलं होतं आणि 3 वर्षाचा करार त्यांनी माझ्याबरोबर केला होता. आणि मी 2008 पर्यंत तिथे नोकरी केली. आणि नंतर सुद्धा ते मला नोकरीवरती ठेवायला तयार होते कन्सल्टंट म्हणून. परंतु मी 2007 साली ह्या आनापानसती पिरामिड ध्यानामध्ये आलो. आणि त्याच्या आधी मी 2005 साली सिद्ध समाधी योग केलेलं होतं. नंतर मी रिकी चॅनल झालो होतो. नंतर गुरुदेव रानडे जे आहेत की जे बनारस हिंदू विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते पण आध्यात्मिक पुरुष होते. त्यांचा इंटरनॅशनल सेंटर जे आहे तर त्यांच्या समाधीवरती जाऊन मी नाम घेतलेलं म्हणजे दीक्षा घेतलेली. पण 2007 साली मी आपल्या पिरामिड ध्यानामध्ये जोडलं गेलो. आणि मग ते मला इतकं आवडलं आणि पत्री सरांचं मला पहिल्यापासून खूप प्रेम मिळालं. तर 2008 साली जेव्हा मला कंपनीने सांगितलं की तुम्ही आणखीन पुढे 3 वर्ष काम करा, तर तेव्हा मी त्यांना सांगितलं की नको, आता मला पुढे झालं नोकरी बिकरी, आता मी ह्याच कामाला पूर्णपणे वाहून गेलो. म्हणून 2008 सालापासून मी ह्या PSSM कामामध्ये, ग्रामीण सोसायटीच्या कामामध्ये पूर्णपणे स्वतःला हे केलं. मतलब आपका लाइफ तो बहुत ही अच्छा था. मतलब एवरीथिंग वॉज गुड. अच्छा नौकरी है, अच्छा फैमिली है. ध्यान को क्यों आया? मतलब ध्यान को जो आता है कुछ ना कुछ इश्यू लेके आता है. हाँ सही बात है. तो मेरा 2007 में मैं कैसे ध्यान में 2007 में कच्चा ध्यानाकडे गेलो. तर माझा मित्र आहे म्हणजे कलीग तबीब म्हणून त्यांना अध्यात्म आवड. मला अध्यात्माची आवड तशी पहिल्यापासून आहे. पिरामिड बद्दल पण मला उत्सुकता होती. तर त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं बघ ठीक आहे करून बघूया म्हणून मी ते केलं. नंतर त्याच वेळेस मला गुडघेदुखीचा आणि कंबर दुखीचा त्रास होत होता. तर त्याच्यामुळे पण मी हे केलं. आणि त्याच वेळेस मी
पुण्यात आपले अयंगार सर आहेत योगासनाचे, त्यांचे शिष्य आहेत डॉक्टर करंदीकर म्हणून, त्यांचं शनिवार पेठेत त्या नारायण पेठेत त्यांचं हे होतं कबीरबागेत. तर माझी कंबरदुखी आणि पाठदुखी गुडघेदुखी एवढी वाढली होती की मग मी ऑफिस फॅक्टरी सुटल्यानंतर तिथे जायचो आणि ते योगासनाचे वर्ग घ्यायचो, तेव्हा त्याचे पट्टे बांधा आणखीन दोर वगैरे असं ते सगळं करायचं. तर मला त्यातनं बरं वाटलं एक 6 महिन्यानंतर, मग ते परत मी सोडून दिलं. त्याच्यानंतर मला रेकी बद्दल कळलं की रेकी मध्ये ते माई मित्र ते स्वतः रेकी ग्रँड मास्टर आहे सभी, मग त्यांनी मला रेकी शिकवली. मग मी रेकी चॅनल झालो. पण मग त्या रेकीच्या पुढच्या स्टेज की ज्याच्याने आपण लोकांना बरं करू शकतो आणि ग्रँड मास्टर बनायचं, पण त्यात काही मला इंटरेस्ट नव्हता म्हणून मी ते पुढे काही जास्ती शिकलो नाही. आणि नंतर मग गुरुदेव रानड्यांच्या त्या ध्यान मार्गात पण होतं, कारण ते तबीब त्यांचे लहानपणापासूनच त्यांचे शिष्य होते, त्याच्या बाबत मी गेलो, ते ध्यान करायला लागलो. नंतर मग तिथे जाऊन दीक्षा पण घेतली. आणि परत 2007 मध्ये मला गुडघेदुखीचा आणि कंबरदुखीचा पाठीचा त्रास व्हायला लागला, म्हणून मग मी परत ते योगासनं आणि प्राणायाम करायला 2006 मध्ये राहिलो. 2006 मध्ये आणि तेव्हा हर्डीकर हॉस्पिटल जे आहे शिवाजीनगरला, तिथे मॅडम होत्या, त्या एक डॉक्टर होत्या, परंतु त्यात योगासनाचे क्लास घ्यायचे, तर त्यांच्याकडे जाऊन मी हे करत होतो. आणि मग 2007 साली मला आपल्या ह्या ध्यानाबद्दल पिरामिड ध्यानाबद्दल कळलं, मग मी ते करायला लागलो. आणि 2009 साली आम्ही जानेवारीला उमा महेश वगैरे त्यांनी एक आमची ट्रेकिंगची टीम नेली होती, कुठे तर कर्दळीवन, म्हणजे जिथे अक्कलकोट स्वामी समर्थ प्रकट झाले तिथे. पण आम्ही नेहमीच्या मार्गाने गेलो नाही, आम्ही रेल्वेने गेलो. नंतर त्या सोमशिला म्हणून गाव आहे, त्या गावापर्यंत रेल्वे रायचूरला उतरलो, तिथून बसने सोमशिला गावाला गेलो आणि तिथून बोटीने, म्हणजे कोळी लोकांच्या ज्या बोटी असतात त्या बोटीने आम्ही प्रवास करत तिथे गेलो. तो जवळजवळ दिवसभराचा प्रवास होता. सकाळी आम्ही 7 वाजता तिथनं निघालो तर संध्याकाळी 7 वाजता तिथे पोहोचलो. मध्ये कृष्णा नदीचं बॅक वॉटर जवळजवळ ते 100 किलोमीटरचं असेल, तर तिथे आम्ही तो प्रवास केला दिवसभर. आणि दोन्ही बाजूंना डोंगर, एकही मनुष्य वस्ती नाही, फक्त मासे पकडायला ते कोळी लोकांनी जाळी लावून ठेवली होती. त्याच्या आमच्या बोटींना जास्त जोरात प्रवास करता येत नव्हता. पण कृष्णा नदीचं पात्र इतकं नितळ होतं, पाणी एवढं होतं की असं हातात आपण हात घर पाण्यात घातलं आणि काढलं तर मासे दिसत होते आणि मासे आमच्या हातात सुद्धा मुंदळीत यायचे, इतकं ते छान होतं. आणि सगळं शांत वातावरण, फार प्रसन्न हे होतं. आणि हे करून मग आम्ही तिथे गेलो होतो. रात्री पोहोचलो, म्हणजे तो अनुभव पण सांगण्यासारखाच आहे. तिथे आम्ही रात्री पोहोचलो, मग तिथे गेल्यानंतर जेवण केलं. इथे मध्ये सुद्धा आम्ही एका ठिकाणी थांबून जेवण केलं तेवढंच, बाकी मग सारखा प्रवासच चालू होता. रात्री ते गेल्यानंतर जेवण केलं आणि रात्री 10 वाजता आम्ही तो डोंगर चढायला सुरुवात केली. आणि रात्री 2:30 वाजता आम्ही तिथे वरती पोहोचलो. त्यावेळेस आम्ही 100 लोक होतो आणि या 100 लोकांमध्ये सगळं मिक्स होतो, म्हणजे तिथे 10-12 वर्षाची मुलं पण होती आमच्यासारखे काही लोक, आणि 72 वर्षाच्या आजीबाई पण होत्या आणि त्या काठी टेकत चालत होत्या. तसंच आमच्या ह्या ग्रुप 100 लोकांमध्ये हैदराबाद BSNLचे जनरल मॅनेजर मुरलीधरन ते होते, तसंच आदिवासी स्त्रिया पण होत्या, धनगरी स्त्रिया की ज्यांच्या पायात घालायला काही नाही वगैरे, अशा स्त्रिया पण सगळ्या प्रकारचे लोक त्याच्यात होते. आणि आम्ही रात्री ते सगळं चढून गेलो. फक्त मध्ये 1-2 ठिकाणी ध्यानाकरता थांबलो, 15-15 मिनिट फक्त आम्ही ध्यान केलं, बाकी काही नाही. आणि मग रात्री 2:30 वाजता तिथे पोहोचलो. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या गुहे, तिथे एक मोठी गुहा आहे, त्या गुहेमध्ये जवळजवळ 100-150 लोक आरामात झोपू शकतील एवढी मोठी गुहा आहे. मग तिथे आम्ही झोपलो आणि मग सकाळी उठलो, तिथे त्या स्नान केलं, ते कर्दळीवन वगैरे बघितलं आणि नंतर आम्ही परत खाली यायला लागलो. तर खाली येताना आमचा आमच्या डोळ्यांवरती विश्वास बसेना, कारण तो रस्ता एवढा अरुंद होता आणि एका बाजूला खोल दरी आणि एका बाजूला डोंगर. ह्या रस्त्यावर आपण रात्री कसे आलो
आम्हाला कळणार. आणि दुसरं असं की कारण रात्री काय फक्त टॉर्चच्या प्रवासामध्ये पावलं पुढचे पावलं टाकतात एवढ्याच अंतरावरती आम्ही चालत होतो तिच्याबरोबर ते गाडी तुझ्यामध्ये रात्रीचा आम्हाला काही कल्पना नाही. पण सकाळनंतर आम्हाला ते आश्चर्य वाटलं की कसं आपण हे केलो. पण आम्हाला थकवा बिलकुल जाणार नाही किंवा काही नाही. आणि त्यावेळेपासनं माझे गुडघं दुखी पूर्ण बरी झाली. त्याच्यानंतर मला कधीही ते पट्टे बांधावे लागले नाही किंवा हे काही नाही. आणि अजूनही मला कुठलीही गोळ्या औषधं त्याच्याकरता घ्यावी लागली नाही. तर आणि दुसरं असं की फक्त जास्त एक्झर्शन झालं गेलं त्यावेळेस दुखतं. पण मग त्यावेळेस जरा ध्यान जास्ती केलं आणि विश्रांती घेतली की बरं वाटतं. मतलब आपको ध्यान चालू करने के बाद जो भी आपका फिजिकल प्रॉब्लम है वो चला गया है. यस यस. सो तब अब तक ठीक है, फिजिकल प्रॉब्लम चला गया, आप बिंदास रिटायरमेंट हो गया. आप क्यों इतना सर्विस के लिए क्यों इंटरेस्टेड हो गया? मतलब क्या मोटिवेशन था आपको कि मैं इतना, क्योंकि PSSM आपके पहले भी है बट आप आने के बाद PSSM में बहुत सारा बदलाव आया, बहुत सारा पुणे में महाराष्ट्र में अब बहुत सारा चीज लेके आया है. मतलब ये करने के लिए क्यों आप उत्सुक हो गया, क्या मोटिवेशन था आपको, क्या ड्राइव था? मराठी आता मी ध्यानात कसा आलो, ह्या आनापानसती पिरामिड ध्यानात कसं आलो ते तुम्हाला सांगतो. मी जेव्हा 2005 साली रिटायर झालो त्यानंतर मला कंपनीने एक्सटेन्शन दिलं. आता फॅक्टरी म्हटल्यानंतर सकाळी 6 वाजता निघायचं आणि रात्री 6-7 वाजता यायचं परत. तर रिटायरमेंट झाल्यानंतर काही महिन्यांनी मला खूप थकवा जाणवायला लागला. घरी आल्यानंतर मी दमून झोपून जायचो. माझी पत्नी मला जेवणासाठी अतिशय उठवायची. मी कधी उठायचो सुद्धा नाही, तसा झोपून जायचो. आणि एक दिवस काय झालं, आम्ही आमच्या घराचं रिनोव्हेशन चालू केलं होतं. म्हणून मग माझ्या मोठ्या मुलीने सांगितलं की तुम्ही इथे राहायचं नाही. माझी तिला म्हणलं की आपल्या घरी आम्ही इथे राहू, तुम्ही एक एक खोली तुम्ही करा. तुम्ही नाही, तुम्ही इथे राहायचं नाही, तुम्ही दुसरीकडे राहायला जायचं, भाड्याची जागा घेऊ आपण आणि मग आपण हे पूर्ण करून तिथे, कारण ते धूळ उडतं वगैरे सगळं तुम्हाला त्रास देतो. म्हणून आम्ही तिकडे ते मार्केट या गिरधर भवन जे आहे, ध्यान केंद्र आहे, मला माहित नव्हतं त्यावेळेस, त्याच्या मागच्याच बाजूला आम्ही राहायला गेलो होतो. आणि एक दिवस मला आमच्या गाव नाशिकहून फोन आला होता की तुम्ही या नाशिकला वगैरे. म्हणून ताबडतोब कंपनीत फोन आला होता, माझ्याकडे ज्यावेळेस मोबाईल नव्हता. मग मी घरी आलो, तर घरी आलो तर हे लोक बाहेर गेले होते त्या घरचे. माझ्याकडे घराची चावी नव्हती, किल्ली नव्हती. म्हणून मग मी PCO शोधत होतो, त्यावेळेस ते PCO असायचे. तर PCO शोधता शोधता मला त्या चौकामध्ये बोर्ड दिसला, महावीर पिरामिड ध्यान केंद्र. आणि ते तर मग मी फोन केला, बोलणं झालं. मग ते लोक येतच म्हणत होते, मग वेळ त्यांना यायला वेळ होता. तर मी ते म्हटलं की ध्यान केंद्र तर आपण ते ध्यान करतोय आणि पिरामिड बद्दल आपल्याला उत्सुकता आहे माहिती आहे, पण पिरामिडचा आणि ध्यानाचा काय संबंध आहे, हे कशा करता, दोन्ही गोष्टी एकत्र काय हे जाणून घेण्यासाठी म्हणून मी त्या पिरामिड तो 2 जिने चढून तिथे दुसऱ्या मजल्यावरती ते ध्यान केंद्र होतं तिथे गेलो. तर ते ध्यान केंद्र खरोखर छान होतं. मी तिथे असं पहिल्या रिसेप्शनसाठी एक छोटासा हॉल होता, त्याच्या मागे ऑडिओ व्हिडिओ लायब्ररी होती. तिथे एक मोठं एअर कंडिशन, जवळजवळ 35 लोक बसू शकतील एवढं छान ध्यान केंद्र होतं. तिथे प्रत्येकाच्या डोक्यावरती असे 2 फूट बाय 2 फुटाचे लाकडी पिरामिड टांगले होते, त्यांना खाली बसून हे करता येत होतं. आणि त्याला लागूनच एक छोटीशी रूम होती आणि त्याच्या पलीकडे छोटस किचन पण होतं. आणि हा जेवढा एरिया आहे तेवढीच त्यांची टेरेस होती. आणि तिथे मी गेल्यानंतर मी विचारलं काय हवं आहे, काय पिरामिडचं ध्यानाचं काय संबंध वगैरे. नाम सांगतो ना, तर तिथे एक तरुण मुलगा होता, IT इंजिनियर होता तो, त्याचं नाव होतं रमेश बाबू. अच्छा, रमेश बाबू आपका गुरु है. तो मैं उसको वही बोला कि तुम हमारा गुरु है, मैं हमेशा उसको बोलता है. वो बोलता है, तो बोलता मैं तुम्हारा गुरु नहीं है,
एनी बट ही इज द पर्सन जिसने मेरे को पहले उसके ध्यान के बारे में सब कुछ बताया, ध्यान को बिठाया। थोड़ा इंटरप्ट करता हूँ, थोड़ा इंटरप्ट करता हूँ। रमेश जो है गुंटकल से है, मेरा गांव, और उसका वो उन्होंने उसका घर वालों को भी ध्यान सिखाया। उन्होंने पहला सीखा ध्यान और उसका घर वालों को भी ध्यान सिखाया। और उसका भैया जो है रामन जी बोलते हैं, रामन जी अभी पूरा गुंडकल का पिरामिड का देखभाल करता है। उसका घर पे ही एक ध्यान सेंटर खोला है और सबको ध्यान सिखाता है। यही नहीं, वो वेजिटेरियन रैलीज करता है। वो हर एक गांव, ऑलमोस्ट हमारा टाउन है गुंडकल बोल के, टाउन है, टाउन के आसपास बहुत सारा गांव है। अच्छा, सो वो हर एक गांव में जाके वेजिटेरियन रैली करता है, उधर हर एक गांव में जाके सबको सिखाता है ध्यान। सो बहुत बहुत अच्छा मास्टर्स है रमेश। और एक चीज क्या है कि जितना भी वो अभी ब्रह्मर्षि जोशी सर को वो ध्यान सिखाया, बट फिर भी वो डाउन टू अर्थ थे। बहुत अच्छा, कितना भी सीनियर है तो वो बात फिर भी डाउन टू अर्थ, मतलब बहुत अच्छा सेवा देते हैं। सॉरी फॉर इंटरप्टिंग। नहीं बरे नहीं, अच्छा है ना। अभी आता तुम्ही जे सांगितले ना माहिती त्याच्या फॅमिली बद्दल, त्याने मला काही सांगितलं नाही आतापर्यंत, कधीच नाही। फक्त त्याने मला ते एवढं सांगितलं होतं की माझ्या आईला पण ध्यानाचा फायदा झालेला आहे। मी त्याला सांगितलं कारण माझी आई कॅन्सरनी गेली त्यावेळेस, माझ्या आईला पण फायदा झाला होता आणि तिला असं याच्याने बरं वाटलं, तेवढंच त्याला माहिती होतं। बाकी त्याचे फॅमिली बॅकग्राऊंड मला काहीही माहीत नव्हतं लग्नानंतर। तर मला आनंद वाटला की तुम्ही मला हे सांगितलं आणि छान झालं, व्हेरी गुड। क्या मैं बताना चाहता हूँ क्योंकि वो बहुत काम करता है गुंटकल में, बहुत सारा प्रचार करता है। और कभी भी ये करताल में ध्यानमा चक्र होता है, वो जाके पिरामिड सेवा दल में जाके उसका सेवा भी देता है। बहुत अच्छा सेवा तत्परता वाला आदमी है। एक्चुअली क्या है, हमको हमेशा याद रखना है हमको कौन ध्यान सिखाया। नहीं वो तो भूल ही नहीं सकते ना, कभी भी भूल नहीं सकते। आपल्याला ध्यान शिकवलं तो आपला गुरु आहे, पण जरी गुरु मानलं तरी पण तो खरा गुरुच आहे, त्यांनीच आपल्याला यात आणलंय। आणि झालं काय की रमेश बाबू बद्दल सांगायचं म्हटलं तर आपलं पिरामिड सोसायटीचं जे पुण्यामध्ये काम झालेलं आहे त्याच्यामध्ये नरसिंहा पण त्यावेळेस तिथे होता, विजय सर पण होते, विजय कुमार सर, उमा महेश, म्हणजे सगळे ते तुमच्या आंध्र प्रदेशची सगळी टीमच तिथे होती। आणि त्यांचं ध्यानाचं काम चाललंच होतं, तर त्याचं ध्यानाचं काम अजूनही चालू आहे आपल्या पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यक्रमासाठी। जसं रमेश बाबू तिथे जाऊन म्हणजे करताला वगैरे काम करता किंवा त्यांच्या गुंटकांना काम करता, ते पुण्यात सुद्धा काम करता, त्यांचा आर्थिक सहाय्य सुद्धा आपल्याला मिळत असतं, आणखीन स्वतःहून ते सुद्धा म्हणजे त्यांना मागावं लागत नाही। हा अभि पत्रिक सर येणार आहेत, मग त्याला असं असं गोष्टी लागतील आपल्याला, मग हे माझ्याकडनं एवढे पैसे किंवा त्याची पत्रकं वाटायची, हे करायचं ते करायचं, सगळ्यांकरता त्यांचा सपोर्ट असून त्यांचं असं नाही तर सगळ्या मास्टर्सचं विजय कुमार सरांचं आपल्याला मार्गदर्शन मिळतं, तुमची पण आम्हाला दरवेळेस मदत होते जर काही म्हणजे प्रश्नच नाही, पूर्णपणे तुम्ही पण वाहून घेतलेलं आहे। उमा महेशने पण खूप हे केलेलं आहे, आणखीन सगळ्याच लोकांनी म्हणजे सुजना मॅडम, त्यांना तर आम्ही अन्नपूर्णाच म्हणतो, त्या कोणालाही काही खाऊ घातल्याशिवाय सोडायचा नाही। किंवा पौर्णिमा ध्यान ते व्यवस्थित होते, गच्ची टेरेस होती, गच्ची होती, त्याच्यावरती रात्र पौर्णिमा ध्यान चालायचं, आणि त्या सगळ्यांना हे लोक तुम्ही लोक जेवणाची व्यवस्था मोफत करायची। किती का लोक आहे डायव्हर्ट हो गया, सॉरी सर। ओके, हम उधर से चालू करेंगे, आप महावीर ध्यान केंद्र को गया और रमेश बाबू से इंटरेक्ट किया, और फिर उधर से चालू करेंगे। तो वहां मैं गया, फिर ध्यान किया मैंने, मैं ध्यान केलं, मला छान वाटलं। मम्मी काय ठरवलं की आता दुसऱ्या दिवसापासून आपण घरी जायचं नाही, फॅक्टरी सुटली की ध्यान केंद्रावरती जायचं, ध्यान करायचं आणि मग घरी जायचं।
मासं मी केलो तर माझं घर तिथनं 2 किलोमीटर अंतरावरती होत. तर मी काय केलं की पहिले 8 दिवस मी पायी जायला लागलो, पायी सॉरी पहिले 8 दिवस मी रिक्षा किंवा बसने जायला लागलो जसं मिळेल तसं त्यावेळेस ध्यान संपलं. नंतर नंतर मी त्या ध्यान केंद्रापासून घरापर्यंत पायी जायला लागलो, म्हणजे 2 किलोमीटर नंतर मी पायी जायला लागलो. आणि घरी गेल्यानंतर मी झोपायचो नाही, 11-12 वाजेपर्यंत काम करायचो, म्हणजे एवढी एनर्जी मला ध्यानातनं मिळायला लागली म्हणून मी तिथे करायला लागलो. त्याच्यानंतर 1-3 महिन्यानंतरच हे सगळे लोक म्हणायला लागली पत्री सर येणार आहेत, पत्री सर येणार आहेत. आम्ही त्यांचं फक्त नाव ऐकलं, तर हे सांगायची एवढी माहिती आम्हाला होती, बाकी काही नाही. तर मग ते माझ्या मागे लागले की चला आपण सगळे बस करून जाणार आहोत, तुम्ही पण जाणार बरोबर. मी म्हटलं मला काही जमणार नाही, माझे गुडघे दुखतात, कंबर दुखते, परत कंपनीने मला एक्सटेन्शन दिलेलं आहे, मला काही रजा बिजा असा काही प्रकार नाही आहे कोऑर्डिनेशन. आणि कामाचं अर्जंट असत, फॅक्टरी म्हटलं की कामाचं तुम्हाला नेहमीच अर्जन्सी असते. तर आणि यांचा प्लॅन काय होता की शनिवारी संध्याकाळी पुण्यातनं निघायचं, सकाळी सोलापूरला पोहोचायचं, सोलापूरला दिवसभर पत्री सरांबरोबर राहायचं, तिथनं रात्री निघायचं आणि सोमवारी सकाळी पुण्यात यायचं आणि मग तोंडने आपापल्या कामाला जायचं, असं त्यांचा प्लॅन होता. मी म्हंटल एवढं काही मला झेपणार नाही, मी काही येत नाही, म्हणून मी जायला तयार नव्हतो, आय वॉज रिलक्टंट. मग त्यांनी आग्रह चालू ठेवा, त्यांनी काही सोडलं नाही मला. मग शेवटी मी थोडस जाऊन ते युवक बघू आपण म्हणून मी त्यांच्या बरोबर गेलो. मग दुसऱ्याशी सकाळी पत्री सरांची पहिल्यांदाच भेट झाली. पत्री सरांनी मला भेटला, क्या स्वामीजी कैसे हो वगैरे त्यांनी मला ओरडलं आणि माझ्या डोळ्यात बघितलं. मग त्यांनी मला सांगितलं की आपको पुन्हा देखना. मी म्हंटल की मी आत्ताच आलो ध्यानामध्ये, मला काही फारशी माहिती नाही, अनुभव पण नाही. हे लोक सांगायचे ध्यानामध्ये असं असं अनुभव येतात, बाकीचे लोक शेअर करायचे, मला काहीच नव्हतं, मला फक्त छान वाटायचं एवढंच होतं. म्हटलं पुन्हा देखणार काय, म्हणून मी काय तिकडे लक्ष दिलं नाही, मी त्यांना विचारलं पण नाही पुन्हा देखणार काय, सुनावर छोड द्या, ऐकलं आणि सोडून दिलं का. पण नंतर मग अशी परिस्थिती, आपण म्हणतो ना की हे गुरु त्रिकाल, त्यांना पुढचं सगळं माहिती असतं, त्रिकालज्ञ असतात वगैरे. तर आता त्याच्यानंतर अशी परिस्थिती आली की मी ह्या याच्यात एवढं गुंतलो गेलो की त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची गोष्टी मी कामं करायला लागलो. ध्यानाचे वर्ग अरेंज केले. मग 2008 साली आम्ही पत्री सरांचा पुण्यात प्रोग्राम होता, पब्लिक प्रोग्राम. तर आत्तापर्यंत जे पूर्वीचे सगळे कार्यक्रम त्यांचे सर आले की हे लोक आंध्र प्रदेशची सगळी तुमची टीम जी आहे ती सगळे करायचे कार्यक्रम अरेंज. तर त्यावेळेस त्यांनी आग्रह धरला की नाही आता आम्ही, मी आणि रायकर असे आम्ही 2-3 लोक नवीन आलो होतो, आणखीन तृप्ती मॅडम वगैरे आधीपासून होते, ओंकार सर पण आधीपासून तिथे होते, गोपाल सर होते, गानला सर होते, करे सर होते, असे जुने मंडळी काही होतीच मागचे. मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आता तुम्ही मराठी लोकांनी पुढे येऊन हा कार्यक्रम करायचा, म्हणून त्यांनी सुमंत होता त्यावेळेस, तो आता अमेरिकेत सुमंत म्हणून मास्टर होता आंध्र प्रदेशचा, तो आता मला वाटतं US मध्ये. तर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे असं त्यांनी आम्हाला आग्रह करून हे केलं, ठीक आहे. मग आम्ही त्यात इन्वॉल्व्ह झालो होतो आणि तो कार्यक्रम मी केला आणि तो खूप यशस्वी झाला. म्हणजे असं झालं की 2008 साली तो कार्यक्रम मी डेक्कनला घेतला होता, स्वप्नशिल्प म्हणून हॉटेल आहे तिथे घेतला होता. त्या हॉलची कपॅसिटी साधारणपणे 500 होती आणि त्या दिवशी पुण्यामध्ये जे कॉमनवेल्थ गेम होते त्याचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनाला राष्ट्रपती येणार होते, सुरेश कलमाडींनी ते सगळं ते अरेंज केलं असल्यामुळे. तर आम्हाला शंका होती की एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच वेळेस होता तो, आमची सकाळचीच वेळ होती 10 वगैरे, एवढा मोठा कार्यक्रम आहे तर आपल्याकडे कसं लोक येतील, ते आम्हाला ते नंतर कळत होतं तारीख सीजन. पण म्हटलं आपण आपलं काम करत राहतो, म्हणून आम्ही ते पत्रकं वाटली सगळं काही गोष्टी केल्या होत्या. आणि तुम्हाला सांगतो त्या दिवशी एवढी गर्दी झाली की तो हॉल तर भरलाच पण लोक खाली जिन्यावरती बसून ध्यान करत होते, त्यांना पत्री सर दिसत नव्हते पण ते ऐकून ते ध्यान करत होते, इतकी त्यावेळेस तो कार्यक्रम यशस्वी झाला. आणखीन त्या कार्यक्रमातलं आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की मला स्टेजवरती बोलायचा अनुभव नाही, खरं तर मी घाबरत होतो
म्हणजे माझा जेव्हा 2005 साली निरोप समारंभ असतो प्रत्येक फॅक्टरीमध्ये, मी नोकरी सोडून गेला की एक निरोप समारंभ असतो, तर माझ्या डिपार्टमेंटला फक्त 10-15 लोक होते, पण तिथे सुद्धा मी 2-3 वाक्यांपेक्षा जास्ती बोलू शकलो नाही. म्हणजे माहितीची लोक होती तरी सुद्धा उभं राहून बोलायचं ते काय मला जमलं. पण जेव्हा मी इथे आलो, ह्या हा कार्यक्रम मी अरेंज केला, मग तृप्ती मॅडम त्यावेळेस सगळ्याचे कार्यक्रम ते अरेंज करायचे, कंडक्ट करायचे वगैरे, आणि मग पत्री सर त्यांनी काय केलं, पत्री सरांची ओळख करून दिली वगैरे, मग पत्री सर बोलायला लागले. पत्री सरांची प्रॅक्टिस काय की ते हिंदीत बोलतात, परंतु ज्या भागात जातात त्या भागाच्या प्रादेशिक भाषांमध्ये त्याचं भाषांतर करून लोकांपर्यंत ते पोहोचायला पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन असतो. म्हणून मग त्यांनी काय केलं, तृप्ती मॅडमने त्यांना सांगितलं की तो माईक जो आहे तो माझ्या हातात द्या. पत्री सरांनी तो माईक माझ्या हातात दिला, बोलो. मी तर आता काय बोलणार, ते म्हणे की मी जो बताता हूं, मी जे सांगतोय ते तुम्ही लोकांना मराठीत सांगा. मग पत्री सर ध्यानामध्ये सांगत गेले, मग मी ते सगळं भाषांतर मराठीत करून लोकांना सांगत गेलो. ते माझ्याकडनंच झालं, म्हणजे कसं झालं मला माहीत नाही, पण ते झालं माझ्याकडनं. आणि मग तेव्हापासनं माझी जी स्टेज बद्दलची भीती आहे ती पूर्ण निघून गेली. म्हणजे जो माणूस पूर्वी 10-15 माणसांसमोर बोलत नव्हता, तो आता ध्यान महाचक्रमध्ये, तुम्हाला माहिती आहे, 50,000-60,000 लोक असतात त्या सकाळच्या कार्यक्रमात, आणि तिथे पत्री सर तुम्हाला मेसेज तुमचा हे संदेश सांगा म्हणून सांगतात, तिथे मी बोलत असतो. एवढ्या माणसामध्ये पत्री सर जे सांगतात ना की तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्ये ध्यानामुळे पूर्ण परिवर्तन होतं, यूटर्न होतो, याचा अनुभव मी घेतलेला आहे. म्हणजे आणि मग त्याच्यानंतर मग इन्व्हॉल्व गेलो. मग मला पत्री सरांनी सांगितलं की तुम्ही आता हे बाकीचे लोक माझ्या मागे लागले की तुमचं मराठी चांगलं आहे आणि आमचं मराठी आम्ही तोडकं मोडकं आहे, आम्ही लोकांना ध्यानाबद्दल सांगतो, त्याच्यात जर तुम्ही ध्यानाचे वर्ग घ्यायला सुरुवात करा. पण माझी तयारी नव्हती, कारण मी म्हटलं की मला काही त्यातलं माहित नाही, मला काही असे ते लोकांचे ॲस्ट्रल बॉडी ट्रॅव्हल म्हणजे ते असे काय अनुभव मला काही नव्हते, तर म्हटलं मी काही घेत नाही. पण मग पुढच्या वेळेस पत्री सर आले पुण्यात त्यांच्या भेटीच्या वेळेस, मग मी त्यांना विचारलं की बा सर हे लोक माझ्या मागे लागले ध्यानाचे वर्ग घ्या म्हणून, आणि मला तर काही असं वाटत नाही की मी घेऊ शकेल आणि घ्यावे म्हणून, कारण मला काही त्यातलं माहित नाही. नाही नाही आपको ध्यान का क्लास लेनाही है, म्हणून त्यांनी मग तेव्हापासून मग मी ध्यानाचे वर्ग घ्यायला लागलो. त्याच्यानंतर ध्यान महाराष्ट्र मासिक चालू होतं आपलं, तृप्ती मॅडम त्याच्या संपादिका होत्या. मग पत्री सरांनी मला सांगितलं की तुम्ही ध्यान महाराष्ट्रचं पण काम बघा, सुरुवात करा, त्यांना मदत करा, हे करा. तर त्याच्या आधी मी मेकॅनिकल इंजिनियर, आमची जर्मन कंपनी, आणि त्याच्यामुळे मराठी भाषेचा काही प्रश्नच येत नव्हता. माझा मराठी भाषेचा लिहिण्या वाचण्याचा संबंध केव्हा यायला लागला, तर माझ्या वडिलांचं गावाकडनं जेव्हा पत्र यायचं मराठीमध्ये, त्यांना मी मराठीमध्ये उत्तर पाठवायचं, तेवढाच संबंध, म्हणजे बाकी काही नाही. आणि मला पुस्तकांची आवडती पुस्तकं मी वाचते पहिल्यापासून, मराठी पुस्तकं आणि इंग्लिश हिंदी सगळी पुस्तकं मी वाचते, म्हणजे वाचनाची आवड मला पहिल्यापासूनच होती. पण पुस्तक वाचण्यापुरतं लिहिण्याचं कधी तयार नव्हतं. पण हे मासिकाचं काम बघितल्यानंतर मग ते पत्री सरांचे लेख किंवा आपल्या ध्यानाबद्दलची माहिती किंवा हे सगळ्या गोष्टी मराठीमध्ये ट्रान्सलेट करायच्या, हे तेव्हापासून मी करायला लागलो. आणि नंतर मग मग त्याचा त्याचं संपादक पण झालो आणि ते मग आतापर्यंत ते काम पूर्णपणे बघायला लागलो. म्हणजे असा मी एक एक करत त्यात गुंतत गेलो, वाढत गेलो, आणि मग मला असं वाटलं आणि त्यातनं मला जो आनंद मिळत होता, त्यातनं जो आनंद मिळत होता, आणि त्याच्यातून मला असं वाटलं की आता काय पैसे तर आपण इतके वर्ष कमवलेच आहेत, आणि पैसा अशी गोष्ट आहे की तुम्ही किती कमवली तरी ती कमीच आहे. त्याच्यामुळे मी ठरलं की आता पुढे झालं, कुठेतरी थांबायला पाहिजे माणसाने, म्हणून मी कंपनी सांगितलं की आता मला एक्सटेन्शन नको आहे, मी हे काम करत. ओके, वंडरफुल सर. ऍक्च्युली 1 घंटा हो गया, आपको पता चला? नहीं करते करते 1 घंटा हो गया.
ऐसा लगता है अभी हम शुरुआत किया है आपके अंदर जाने का, जैसा हम हमारे अंदर जा रहे हैं अभी आपके अंदर जा रहे हैं हम, अभी शुरुआत किया है, ये पहला एपिसोड है और आपके बारे में बहुत कुछ पता चला, पता लगाना है आपका लाइफ के बारे में, आपका जर्नी जो है जैसा आपका जर्नी है वैसा PSSM पुणे का और महाराष्ट्र ध्यान प्रचार फाउंडेशन का स्थापन वो सब आना चाहिए बाहर, और ये सब हम आगे आगे एपिसोड्स में लेंगे। तो बहुत ही अच्छा है आप हमसे बहुत कुछ शेयर किया है, आपका माता पिता के बारे में, आपके मामा के बारे में, और आप नेहरू से मिला है, तो बहुत कुछ चीज आप शेयर किया है, और जितना आप ये ध्यान महाराष्ट्र के लिए, ये मैगजीन के लिए, ये PMC महाराष्ट्र का, ये भी इसके लिए भी आप पीछे से बहुत कुछ मदद कर रहा है, और आगे भी आपका बहुत कुछ कंट्रीब्यूशन होगा ये, एंड वेरी वेरी ग्रेटफुल आप जैसा मास्टर्स हमारे साथ जुड़ने के लिए, और आपका समय हमारे चैनल में देने के लिए, थैंक यू वेरी मच सर। मी पण आपला खूप आभारी आहे, आणि ध्यानाच्या कामाकरता मी नेहमीच उपलब्ध आहे, आणि यात मला आनंद मिळतो, त्याच्यात बाकी काही। थँक्यू मला बोलत केलं याच्याबद्दल, मी पण तुमचा आभारी आहे। थँक्यू थैंक यू वेरी मच सर, और भी आगे भी हम बहुत सारा सुनेंगे जोशी सर का, और भी हम लेंगे इंटरव्यूज, और भी बहुत सारा जोशी सर का जो जर्नी है, पिरामिड ध्यान प्रचार फाउंडेशन का जर्नी है, वो सब हम सुनेंगे, कैसा कैसा प्रचार किया है और कैसा कैसा चैलेंजेस भी फेस किया है, वो सब हम सुनेंगे, सो उसका लाइफ से हम बहुत कुछ सीखेंगे। थैंक यू सर। थैंक यू। Okay.